शेतकरी मित्रांनो, या कोशाला कालच्या दिवस एक दोन दिवसामध्ये जवळजवळ 50,000 रुपये क्विंटल ते 60,000 रुपये क्विंटल पर्यंत जालन्याला रेट लागलेला आहे. भाव चांगला लागतोय, पूर्ण मार्केट एक काळी हे फुल राहायचं. आता मोजके 10-7-8 जे शेतकरी आहेत ते विक्रीसाठी आलेले आहेत. बऱ्यापैकी पाठीमागं आपण जो व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच शेतकऱ्यांना पटला, काहींना नाही पटला. नॉट स्पिनिंग असेल, उजी माशी असेल, हे जे संकट आहेत हे आहेत. पण जे शेतकरी काळजी घेतात त्यांचा असा माल मार्केटला येतो आणि त्यांना चांगला भाव सुद्धा लागतो. त्याची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्याची काळजी कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. रेशीम उद्योग हा फार चांगला उद्योग आहे. हातावर शेतकरी असणाऱ्यांचा, कमी शेतकरी असणाऱ्यांचा चांगला असा उद्योग रेशीम शेती आपण जाणतो. त्याबद्दल भरपूर व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आणि आपण आज स्पेशली बोलणार आहोत या अळीविषयी. आणि ही जी अळी आहे ही बाहेर पडलेली या कोशामधून, तर ही आहे उजी माशीची अळी. तर यासाठी काय काय उपाय आपल्याला, एक साधे साधे उपाय आपल्याला करता येतील याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सोबत व्यापारी आहेत, त्यानंतर शेतकरी पण आहेत. सध्या शेतकरी कशा पद्धतीने काळजी घेतात आणि काय करायला पाहिजे, एक चर्चात्मक पद्धतीने मांडणी आपण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राम राम, आपलं स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये. आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता मार्केटमध्ये भाऊ तुमचा माल आहे ना, किती टक्के यावर्षी तुम्हाला उजीचा त्रास झालेला आहे? साहेब, यावर्षी उजी त्रास, माझं नाव सुनील वायाळ, सुनील प्रल्हाद वायाळ, तालुका जाफराबाद. मार्केटला माल घेऊन या ठिकाणी मी आलोय. यावर्षी साहेब उजीचा प्रादुर्भाव जो आहे तो या बेसला मला 15-20% पर्यंत प्रादुर्भाव झालाय. 15-20% भाऊला फटका बसला. किती वर्ष झाले आपण करताय? 2 वर्ष झाले. बर, एकंदरीत किती एकर आहे? 1 एकर. हायस्ट जो माल आहे आपला किती विकला गेला आतापर्यंत? हायस्ट माल 70,000 विकला गेला 1 एकर मध्ये. बर, आताही चांगले रेट आहे, तुम्हाला चांगला भाव मिळतीलच. तर सोबत आपले व्यापारी बंधू सुद्धा आहेत शेतकरी, त्यांचाही आपण या संबंधित जरा माहिती घेऊ. हो, राम राम. शेतकरी या ठिकाणी येतात, उजी माशीचा जो त्रास आहे, हा उजीचा माशीचा त्रास किती प्रमाणामध्ये तुम्हाला या मार्केटमध्ये दिसतो? तुम्ही दररोज मार्केटला असता, तुमचं नाव सांगायचं. विकास खत्रे, मी रेशीम दुकानदार. बरोबर, जालना. बरोबर, इथं जवळपास जितके पण लॉट येतात, समजा 15-20 लॉट, त्याच्यापैकी जवळपास 90% लोकांना उजीपासून उत्पन्नात घट झालेली आहे. 90% शेतकऱ्यांना, एक 5-10% जर आपण 10% सोडलं तर बाकी 90% शेतकऱ्यांना कोणाला 20-30 किलोचं नुकसान झालेलं आहे उजीमुळे. बरं, असं कधी झालं का की माझा तुमच्या पाहुण्याचा, आता तुम्ही चर्चा करत होते, त्या पाहुण्याचा अनुभव काय तुमचा? त्यांचं म्हणजे कंटिन्यू लावू नका सांगू, फक्त कंटिन्यू बॅच असतात त्यांच्या. त्यांचं 2-3 एकर लागवड असते, कंटिन्यू बॅच त्यांना घेणंच लागतात. पण आतापर्यंत त्यांना उजीचा प्रॉब्लेम नाही आला. पण आता असा आला की ते 100-95 किलो माल काढत होते, तर त्यांना 100 10-5 किलो माल मागच्या बॅचा निघला 150 अंडी. फक्त आणि फक्त उजीमुळं, बाकी दुसरं कोणताच हे नव्हतं, गासरी वगैरे कोणताही रोग नव्हता. फक्त उजीमुळं 7-8 किलो 10 किलो माल निघला आणि एकदम त्याची संख्या इतकी झाली की आपलं मोहकच असतं माशाचं, तसं म्हणजे तितकं प्रमाण झालं त्यांना, म्हणजे आपण मारू शकत नाही आणि त्यांच्यावर म्हणजे काहीच करू शकत नाही. त्यांचा तुम्ही असं सांगितलं की त्यांनी दाळिंब काढून तुती लावली होती आणि त्यांना 1 एकर मध्ये किती लाखाचा माल झाला होता? त्यांना जवळपास 2.5-2 एकर होतं पहिलं, तर मागच्या वर्षी उत्पन्न त्यांचं 8 लाख रुपये होतं. 8 लाख 2 एकर मध्ये 8 लाख. रेशीमचे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. भाऊचं किंवा भाऊचं, आम्ही जवळचे मित्र आहोत, आमचं दोघांचं मत नाही की निगेटिव्ह उत्तर किंवा मग एक नकारात्मक यापासून तुम्हाला सांगावी. यातून माझा उद्देश, भाऊचा उद्देश, शेतकऱ्यांचा उद्देश एकच आहे की याची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे. काल माझं स्वतःच घरी रेशीम आहे माझ्याकडे पण, मग फक्त आणि फक्त उजीमुळे 100 किलोला फक्त 100 अंडी पण फक्त 36 किलो माल निघाला. 36 हा कालच विकलाय मी, 485 रेट लागलाय, फक्त 36 किलो माल झाला. बर, याच्यामध्ये नुसतं उजी झाली म्हणजे तुमचं उजीचा त्रास अशातला प्रकार नाहीये. आता ही जी उजी आहे ही कोष फाडून बाहेर आलेली ही आळी आणि ही आता खाली पडणार आणि याच ठिकाणी कुठेतरी तुम्ही हे बघू शकता. इथे सुद्धा एक उजी माशीची आळी दिसते तुम्हाला, जवळ येऊन दाखवा भाऊ. ही आळी तुम्हाला दिसते, आता ही अशीच कुठेतरी एका फटीमध्ये जाणार आणि फटीमध्ये जाऊन हिचा कोष होणार आणि हा झालेला कोष नंतर त्याची माशी होणार आणि ही माशीचं जीवनचक्र पुढे चालत राहणार. माशी एका वेळेस उडायला लागली की जवळजवळ एक 2.5-3 किलोमीटर पर्यंत जाते एकाच फ्लायमध्ये, म्हणून बसत बसत ती कुठे जाते. याचा जो बेस आहे हा बेस रेशीमची आळी तर आहेच आहे,
पण निसर्गातल्या काही आळ्या जसं की आपल्या एरंडावरची आळी अशा सुद्धा याचा बेस आहे, त्याच्यामुळे अजून काळजी घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, आपल्या भागातले जे शेड आहे ते ओपन शेड आहे, त्याच्यामध्ये भिंती नाही आहे. कर्नाटकमध्ये हा प्रॉब्लेम भरपूर अगोदरच आहे भाऊ. तर जी मच्छरदाणी असती तिचा वापर जर केला तर बऱ्यापैकी आपण याला थांबवू शकतो. माशाचे ट्रॅप लावले त्याला त्याचा पण त्याचा फायदा होऊ शकतो. सगळ्यात मोठं म्हणजे मी ज्यावेळेस रेशीम मध्ये होतो, आता जवळजवळ आपण व्हिडिओ बघत आलेले 17-18 वर्ष आपण रेशीम उद्योगची केलेलं आहे, आजही आपल्याकडे तुती होती. तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही पोते. आपण ज्यावेळेस भाऊ आपण मार्केटला जात होतो बरोबर आहे, हे मार्केटचे पोते आपण कधी परत घरी आणत होतो का? नाही नाही. पण आता तुम्ही मार्केटमध्ये दररोज आहात, हे पोते शेतकरी परत नेतात कशा होतात? 90% शेतकरी नेतात. 90% तुम्ही नेणार आहे भाऊ? नाही नाही, मी आता नेणार नाही साहेब, अगोदर नेत होतो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून नेणार नाही. काय होतं, अगोदर बऱ्याचदा असा विषय व्हायचा की हे पोते आपण घरी घेऊन जायचो, पण आता ऍक्च्युली ही माशी आणि माशीची या ठिकाणी जी आता अंडे आहेत, हे अंडे प्रत्यक्षात आम्ही या पोतड्यांना चिकटलेले पाहिलेले आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावर अजून नुकसान करणार आहेत. त्यामुळं आता तरी या ठिकाणी हे पोते किंवा 10-5-50-100 रुपयाची पोते असतील त्याकडे जर आपण बघितलं तर भविष्यामध्ये अजूनही यापासून आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो. त्यामुळं इथले जे पोते आहेत हे घरी न नेलेलेच बरे. त्याच्यामध्ये होतं काय तुम्हाला सांगतो मी, आता ही आळी आहे आणि ही याला छिद्र पाडून बाहेर नेलेली आळी आहे. छिद्र दिसतोय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये? तर हे छिद्र आहे आणि ही आळी आहे. ही आळी याच्यामध्ये लपून बसती एका कोपऱ्याला कुठेतरी, आणि तुमच्याकडे 2-4 आळ्या अशा आळ्या आल्या की तुमचं दुसऱ्या तिसऱ्या पिकामध्ये तुमची अख्खी मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर कुपाट लावायचं काम ही उजी माशी करत असते. उजी माशी म्हणजे रेशीम उद्योगचा कॅन्सर सुद्धा आपण म्हणू शकतो. फार मोठ्या प्रमाणावर संकटाला याला सामोरं जावं लागतं शेतकऱ्याला. दुसरी गोष्ट, याचा फटका काय बसतो तर भाऊ, रेशीमचा धागा जो आहे हा 1 किलोमीटरचा धागा निघणार याच्यामधून आहे आणि जो सलग निघणारा असतो त्याच्यामुळे त्याला मार्केट रेट मिळतो. कापसाचा आपण स्टेपल पाहिला असेल तर इतक्या तोडले की ते कापूस तुटतो, कापसाचा धागा तुटतो, पण हे तुटत नाही. 1 किलोमीटर पर्यंत त्याचा धागा निघतो गरम पाण्यात टाकला की. पण ज्यावेळेस हे भुसकं सुराख पाडून आळी बाहेर पडणार आहे त्यानंतर तिचं एक सलग असा जो हे भाऊच्या याच्यामध्ये सुद्धा उजीची माशा या तर त्याचा धागा तुटतो आणि धागा तुटल्यानंतर मशीनमध्ये धागा निघत नाही आणि निघत नाही तर व्यापारी तुम्हाला भाव देत नाही. आता अरे बापरे, आता भाऊंच्या कोशामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल भाऊ या इकडे जरा दाखवू आपण. आबा हे जे कोश आहेत हे कोश आता भाऊ आता टाकलेले तुम्ही? हो आता टाकले. तुमचं नाव सांगायचं? शिवाजी रणजित नांगलोत, गाव खेडगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. जर तुम्ही आता या ठिकाणी आले तर तुमच्या खाली हे एवढे काळे काळे जे कोश दिसतात हातात घ्या भाऊ, जरा आळी पण घ्या. चिमण्यांना इकडे आता चिमण्या खात होत्या बरोबर आहे. तर हे जे आहे ही याच्या 2 आवाज तुम्हाला इथे बघायला मिळालेले आहे. आता मला सांगा, कोश जर एवढ्या प्रमाणामध्ये इथं जर एवढे पिप असतील एवढ्याच कोशामध्ये वंजूळवर पडलेले, तर तुम्हाला सांगतो भावांनो जर एवढा प्रमाण असेल उजीच तुमच्या शेडला जाळी आहे का? हो जाळी, जाळी असून जाळी असून एवढी गेली. जाळी असून एवढी कस काय मध्ये जाते? नाही, दरवाजे ओपन केला ना त्याला माशी भरपूर बाहेर लगेच मध्ये घुस. हा म्हणजे 3 लॉट खराब झाली एका एकावर. 3 लॉट गेले? हा, हे चौथा लॉट. तुमची मानसिकता आता काय कशी? आमची मानसिकता पाहू एक दोन वेळेस नांगरून टाकू काय करता त्याला. या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच कळकळ आहे, यातून तुम्हाला अगोदरच आम्ही सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा यातून हे तुम्ही चिमणी खाताना दाखवता जरा. हा हा जो चिमणी आहे आता ही प्युपा ही खायला लागलेली आहे त्या माशीचा आणि हे असं किती प्रमाण होणार आहे. तर आमची इच्छा अशी आहे की रेशीम उद्योग टिकावा, रेशीम उद्योग वाढावा, आपल्या इथं रेशीमला अनुकूल आहे, रेशीम भाव सुद्धा चांगला आपल्याला मिळतो. पण नक्कीच हे जे संकट तुम्हाला हातावरचं दिसतंय हे संकट रेशीम अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच याला सहज घेण्याचं हे संकट नाहीये. हे संकट फार मोठं आहे, येणे महाराष्ट्रामध्ये रेशीम उद्योग बंद सुद्धा पडू शकतो. काही शेतकरी असतील की त्यांना वाटत असेल की हे काहीच नाही, मी करतो मी करतो किंवा मग अडचण येणार नाही, पण भावांनो आमच्या सगळ्यांची कळकळ एक समजून घ्या, रेशीम उद्योगाला हे लागलेलं ग्रहण आहे, हे लवकरात लवकर संपलं पाहिजे. आता याच्या उपाय बाबतीमध्ये आपण चर्चा करू जरा. तुम्ही जाळी बसवलेली आहे? हो. बरं, जाळी बसवल्यानंतर तरी तुम्ही समजा गेट उघडलं की माशी माशी आत मशिरती. बरं, ती माशी भी इतकी हुशार आहे, निसर्गाने तिला एवढं हुशार केलेलं आहे की ज्यावेळेस ती मध्ये जायचा प्रयत्न करते त्यावेळी ती पाल्यावर बसते. आपण किती जरी पाला तोडताना हलवला तरीही ती माशी तिथून उठत नाही.
पाला ज्यावेळेस शेडमध्ये आणला जातो, शेडमध्ये आणले की ती आळी ती माशी जी आहे ती पूर्ण आळ्यावरती अंडे द्यायला चालू होऊन जाते. आणि त्याच्यानंतर कोश मेहनत केल्यानंतर या कोशामधून ज्यावेळेस पिपं बाहेर पडतो त्यावेळेस व्यापारी जे ते याला भाव देत नाहीत कारण की त्याचा धागा तुटतो. मग ह्या सगळ्या गोष्टी एकाला एक लागून खोल असल्यासारख्या आहे, तर त्याची जरा हे करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, यांनी जशी म्हणतात की आमचा दरवाजा उघडला की ते सगळ्या मध्ये जाते, आता गरजेचं झालं की दोन चेंबर बनवायचे. पहिल्या चेंबर मध्ये आल्यानंतर पाला तिथं ठेवायचा दोन तीन तास, सगळ्या आळ्या बाहेर माशा बाहेर पडल्या की त्याला मारायचं किंवा मग त्या नष्ट केल्यानंतरच पाला आतमध्ये न्यायचा, ही एक पहिली पद्धत. पण शेतकरी सगळं करून दमलेले, बारीक जरी फट असली एक दोन इंचाची तरी तिथून माशी मध्ये जाते. बरोबर, कुठून आतमध्ये तिला कशी जाते, त्यानंतर काय होतं एखादी काळी लागते साईडला, तर काळी लागल्या ती तितक्या किंचित ती फाडतं, तिथे आपल्या लक्ष जात नाही कुठे फाडले जाणार आतमध्ये. त्यानंतर आता यांनी कोश काढले, यांनी कोश काढल्यानंतर बरोबर आता हे जे लेंड्याची विल्हेवाट ही कशी लावतात, लेंड्याच्या आल्यावर काय त्याला जमा करून जाळून टाकायच्या, एक तर जाळून टाका किंवा मग तुम्हाला जर खत म्हणून वापरायचं असेल तर ती जी पिशवी आहे त्या एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये त्या लेंड्या भरून ठेवा, 15 दिवस राहू द्या, ज्यावेळेस ते पिपळ बाहेर पडतील माशी निघल माशी मरून जाईल आणि त्याच्यानंतर ते वावरात टाका. पण जर तुम्ही उकांड्यात तसं जर साठवून ठेवलं तर असाल तर 100% तुमच्या भागामध्ये तुमच्या सहित सर्व शेतकऱ्यांचा शेड बंद करायला कुलूप लावायला तुम्ही कारणीभूत त्याला राहणार आहात. तर असे बरेचसे गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पोते जे आहे, पोते एकही पोतं मार्केटमधून बाहेर तुमच्या घरी तुम्ही नेऊ नका, ती मार्केटमध्ये सोडून द्या. जालन्या शेतकऱ्याला संक्रांती आली ही मार्केटनं सुद्धा आली, ज्या ज्या ठिकाणी मार्केट आहे त्या त्या ठिकाणी हे कोश आता यांनी आणले हे प्रत्येक जिल्ह्यामधून कोश आणणार, या ठिकाणी विकणार आणि या ठिकाणी विकलेले कोश जे या ठिकाणी पिपा पाडणार. या ठिकाणी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेले की एनटी नावाचा जो कीडा असतो तो एनटी जर आपण या ठिकाणी जर पाऊज बांधले तर एनटी त्यातून बाहेर पडेल. या कोश एनटीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघावा. एनटी म्हणजे काय, तो याच्यामध्ये अंडी देईल आणि याच्यामधून एनटी बाहेर पडतो, पडून ते दुसऱ्या आळ्यांना परत माशांना पिपा खाण्याचं काम ते करेल. पण असं शासन दरबारी होताना दिसत नाही. आपल्या रेशीम विभागामध्ये भरपूर चांगले अधिकारी आहेत पण शासकीय जी काही प्रोसेस असती त्या प्रोसेसचा फटका शेतकऱ्यांना आणि सगळ्याच गोष्टींना होतो. तर एनटी चांगला त्याला पर्याय हा असू शकतो. आणि धुरवायचे जे पावडर आहे आपले उजी नाशक, त्याचा काही फरक पडलेला का दिसलाय का आपल्याला? त्याचा काही फरक नाही, फरक पडला नाही, फरक होतो पण काही तासच. तर तुम्ही जर उजी नाश पावडर जर मारलं बेडवर तर एक 4-5 तास 7 तास तुम्हाला ती माशी जर बसणार नाही, पण 4-7 तास नंतर ती माशी जर बसणारच आणि नुकसान होणारच. असं 100% त्याला उजीसाठी समजा आज काहीच नाहीये, फक्त त्याला प्रयत्न फक्त आपलं मच्छर नेट व्यवस्थित हे करणे हा एक मोठा पर्याय त्याचा. उजी माशीसाठी मला वाटतं क्रांती व्हायला पाहिजे आता शेतकऱ्याकडून आणि शेतकऱ्याने ती उजी समूळ नष्ट करायला पाहिजे एकदाच. त्यासाठी काय माहिती सर, याच्यामध्ये म्हणजे उजी पावडर वगैरे वापरायला पाहिजे, सापळे पण वापरायला पाहिजे. पण थोडंसं जे आपण जे रेग्युलर जे बॅच घेतो त्या बॅचेसला जर आपण थोडं स्टॉप केलं, समजा एखाद्या भागामध्ये आज समजा 5 शेतकरी आहे एका गावात, त्यांना सर्वांना प्रॉब्लेम येतोय, त्यांनी जर सोबतच बॅच बंद ठेवल्या, महिना 2 महिने बंद सोबत ठेवल्या, तर याच्यावर पर्याय निघू शकतो. आणि त्यांनी जर समजा 4 लोकांनी बंद ठेवले आणि एकंदर चालू ठेवली तर याचा काहीच हे होणार नाही, फायदा होणार नाही. पण शक्यतो बंद ठेवणं हा एक चांगला पर्याय आहे. नक्कीच एखाद्या बॅच समजा आपल्या वर्षातला कमी होईल, पण जे पुढच्या ज्या 4 बॅचेस झाल्या ते चांगल्या निघतील. आणि आपण जर बघत असाल तर या चिमण्या जेवढ्या आहेत त्या चिमण्याला माहिती की आपल्याला कोष खायला मिळणार, या सगळ्या चिमण्या ते कोष खात आहे तुम्ही बघताय दररोज असते आहे ना. तर नक्कीच हा जो धोका आहे हा धोका सर्वांनी मिळून याला परतून लावावं ही आपल्या कळकळीची विनंती राहील. रेशीम शेती शेतकऱ्यासाठी फार फायदेशीर आहे पण याला उपाय हे झाले पाहिजेत आमच्या सर्वांची अशी म्हणणं आहे. आणि भाऊंनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं सुद्धा की मी आता थोड्या दिवस वाट पाहतो. आणि किती पिकं आपले धोक्यात गेले आता? 2 पिकं गेले सर. मागच्या पिकाला किती अंडी पुंज आणि किती माल निघला? 200 अंडी पुंज होती, 29 किलो माल निघला. 200 फक्त पावती माझ्या डिकीत आणतो इकडे. आणि आता आता काय काय भरणार आता? 30-35 भरण येऊ 150 अंडी पुंजला. 150 ला? हा. बरं, ह्यावेळी तुम्हाला कमी अडचण आली? कमी अडचण म्हणजे ह्यावर जरा निघलं निघेल त्याच्यावर थोडी जाळी गिळी नवी टाकली हे सगळं केलं त्याला. ज्यावेळेस कमी शेतकरी होतो आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक 10-15 वर्ष तरी उजीचं एक नावाला सुद्धा उजी नव्हती. पण आता उजीचं संकट फार आली, उजी नाही आली ना. पण आपल्याकडे ओपन शेड आहे बघ, त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त वाढाय. बरोबर आहे ना. आणि शासन काय आपल्याला पॅक शेडला अनुदान काही देत नाही आणि जे देते त्याच्यामध्ये फक्त जाळीचं शेड होतं. पत्रा शेड त्याचं अनुदान याला 2 वर्ष झाली बिल जमा करायला.
अनुदान नाही आलं, नाही आला अजून, ही एक अडचण नवीनच आहे. पण चला ठीक आहे, उजीच्या बद्दल बोलू. स्वतः बंदिस्त करते सेड बार का, पण त्यांना लाईटची व्यवस्था नाही ना. बंदिस्त केलं आपल्याला लाईट लागेल ना, लाईट लागेल व्हेंटिलेशनसाठी. बरोबर, लाईटची व्यवस्था बऱ्याच ठिकाणी नाही ना. बरोबर, त्यामुळे शेतकरी स्वतः बंदिस्त करू शकतो, पण लाईट मुळे नाही करू शकत. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा चिमण्या ज्या आहे ना, या तुटून पडलेल्या या उशी माशीच्या याच्यावरती पिल्ल्यासाठी घेऊन चालली. हे निसर्ग चक्र आहे, पण या निसर्ग चक्राच्या भानगडी भानगडीत त्याच्यामध्ये खपायला आला शेतकरी. तर नक्कीच याचा विचार रेशीम शेतकऱ्यांना नक्कीच करावा अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. सर्वांच्या चर्चेमधून आमचे जे बाहेर मुद्दे आले, आम्ही मार्गदर्शन करत नाहीत, परत एकदा सांगतो, आम्ही सगळे शेतकरी आहे, आम्ही मार्गदर्शन करत नाही, आम्ही एक चर्चा करतो. या चर्चेमधून तुम्हाला काय घ्यायचं काय सोडायचं हे तुमचा प्रश्न राहिला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. राम राम. भाऊ राम राम. राम राम.